केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात खंडणी आणि धमकीचा फोन करणाऱ्या जयेश कांथाची आता एनआयए कडून चौकशी होणार आहे. या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. एनआयए पथक या प्रकरणी तपासासाठी नागपुरात आल्याची माहिती आहे. जयेश कांथाने बेळगाव कारागृहातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात खंडणी आणि धमकीचे फोन केले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी जयेश कांथाला चौकशीसाठी नागपुरात आणल्यानंतर धक्कादायक खुलासे झालेत. त्याची दहशतवादी संघटनांशी लिंक असल्याची माहिती देखील समोर येते. त्यानंतर त्याच्यावर यूपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.